पनवेल मधील तलाव हे आपलं वैभव आहेत असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलतरण स्पर्धेवेळी केलं. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिकेच्या कार्यालयासमोरील देवाळे तलावात भव्य जलतरण स्पर्धा आणि मिरची गल्लीमधील वैश्य समाज हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 90 हून अधिक जणांनी रक्तदान केले. तसेच देवाळे तलावात आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेतील 100 मीटर फ्रीस्टाईल मुलांच्या गटात प्रथमे सुर्वे प्रथम, अथर्व म्हात्रे द्वितीय, ऋतुराज म्हात्रे द्वितीय, 50 मीटर फ्रीस्टाईल मुलींच्या गटात कल्याणी रायकर प्रथम, महती पाटील द्वितीय, त्रिषा कोंडालकर द्वितीय, 50 मीटर फ्रीस्टाईल मुलांच्या गटात प्रणय लाड प्रथम, अनय रोहित याने द्वितीय, प्रिन्स कटावले तृतीय, तर 200 मीटर फ्रीस्टाईल खुल्या गटात मधुरा पाटील प्रथम आली आहे. या सर्व विजेत्यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमावेळी मराठी इंडियन आयडॉल विजेते सागर म्हात्रे यांनी प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या स्पर्धेमध्ये 2 वर्षाच्या चिमुरडीनेही सहभाग घेतला असून तिला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, मुकित काजी, पापा पटेल, अजय बहिरा, विकास घरत, केडी म्हात्रे, माजी नगरसेविका रुचिता लोंडे, इकबाल काजी, उद्योजक राजू गुप्ते, आयोजक जवाद काजी, प्रशांत करपे, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष निसार सय्यद, आकाश भाटी, रजत जगे, किशोर बाबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश पाटील यांना मी सगळ्यात आधी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. निलेश पाटील हे पनवेल पंचायत समितीचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर पनवेल शहरामध्ये सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने सक्रिय राहिले. वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यामध्ये त्यांचा सातत्यानं सहभाग राहिलेला आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निरनिराळ्या कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलं आहे. सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. आता ही जलतरण स्पर्धा पनवेलमधल्या या देवाळी तलावामध्ये आयोजित करण्यात आली. पनवेल तलावांचं शहर म्हणून आधीपासून ओळखलं जातं आणि या तलावांच्या सुशोभीकरणासाठी जो पुढाकार पनवेल महापालिकेनं घेतला त्याच्यानंतर हे हा तलाव अतिशय चांगला सुशोभित आहे. त्याचा वापर अशा जलतरण स्पर्धेसाठी का करण्यात येऊ नये म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी परवानगी दिली आणि आज इथे स्पर्धा पार पडत आपण पाहिलं. स्पर्धेमध्ये छोट्या छोट्या स्पर्धकांनी भाग घेतला. 1-2 वर्षांची छोटी मुलगी तिनेसुद्धा भाग घेतला. अलीकडचा काळ आपण काही वर्षांचा जर सोडला तर पूर्वीच्या काळी या सगळ्या तलावांमध्ये पोहण्यापासून सगळ्या ॲक्टिव्हिटी होत होत्या. अलीकडच्या काळामध्ये कुठे ना कुठंतरी आमचा संपर्क तुटला. पण मोठ्या मोठ्या स्विमिंग पूलवरती मोठी वाडी भरून मग अशा पद्धतीचे प्रशिक्षण किंवा कार्यक्रम आयोजित केले जातात. या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा त्या वैभवाकडे परत नेण्याचं काम निलेश पाटील आणि त्यांच्याबरोबर मित्रमंडळानं आज हे केलेलं आहे. त्यांना यासाठी मनापासून धन्यवाद. आमचे प्रेरणास्थान मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, माझे आदर्श प्रशांतराव ठाकूर आणि आमचे युवा नेतृत्व परेश ठाकूर यांचं मी बऱ्यापैकी त्यांचं मार्गदर्शन मी काम करतो आहे. खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्याकडे ह्या गोष्टी मी शिकलेलो आहे. माझ्या पाठी जे हातबळ आहे किंवा हातबळ आहे ते माझ्यावर जी ताकद आहे तीच आहे. त्यांच्याकडनं काही त्यांच्या प्रेरणाकडून मी शिकलेलो आहे. त्यांच्याकडनं जे काही गोष्टी शिकलेलो आहे त्यांच्याबरोबर काम करून करून अशा मी समाजसेवाचे काम करत आणि तो बोलतो आहे. पण ओढ त्यांच्यावर लागलेली आहे मला. त्यांच्याकडे पाहून मी काही गोष्टी शिकलेलो आहे. आज कित्येक वर्ष मी आज म्हणजे मला वाटते 10 वर्ष झाले असतील, 7-8 वर्ष झाले असतील मला वाटते मी माझा बर्थडे साजरा करतो आहे माझ्या गावामध्ये. पहिले मी शहरामध्ये नगर मुहिमपाडा म्हणून माझा जो एरिया आहे मी तिथे राहतो. त्या एरियात विविध विद्यार्थी जे गरीब गरजू विद्यार्थी होते त्यांना गणवेश वाटप, दप्तर वाटप, काही विद्यार्थ्यांना वया वाटप असे सुद्धा करून गेलेले आहेत. त्यानंतर पण परिस्थितीनुसार माझी बदलत चालली असल्यानंतर मी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर माझा विभाग जो आहे भिंगार विभाग, वेरुली, वारदोली हा विभाग आहे. ह्या विभागामध्ये मी
गणवेश वाटप किंवा शाळेतले विद्यार्थ्यांचे मुक्त स्पर्धा परत त्यांचे अजून स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेत राहिलो आहे आणि त्यात माझ्या त्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळेला काही ना काही हेच कार्यक्रम घेत असतो आणि ते त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या नवीन जी पिढी आहे जी होणार त्यांना काहीतरी पुढे काहीतरी खेळण्याचं हे प्रोत्साहन मिळू शकतो म्हणून मी करत असतो.